मानवजातीचे असो वा प्राण्याचे असो शेवटी आई ही आईच असते असाच एक अनुभव निफाड येथील वन विभागातील वन संरक्षकांनी अनुभवलाय निफाड येथील वनसंरक्षक सुजित निमसे यांना पाच मोराची अंडी सापडली आणि त्यांनी ती अंडी तशीच वाऱ्यावर न सोडता वनपालांकडे सुपूर्द केली वनपाल भगवान जाधव यांनी ही अंडी कोंबडीखाली उभवण्यास ठेवली आणि बघता बघता काय तर यातून चार मोराच्या पिल्लांचा जन्म झाला वाचलेली पाहिलेली पुस्तकातील ती माणसे गेली कुठे मात्र वन संरक्षक सुजित निमसे यांच्यासारख्या माणुसकीच्या देवदूताच्या रूपात ती आजही भेटू शकतात याची साक्ष आणि मायमरो आणि मावशीवरो या म्हणीचा प्रत्यय या घटनेतून आलाय हाच तो व्हिडिओ आहे ज्यात काही काळ मोराच्या पिल्लांची माय झालेली आणि त्यांना मायेची उब देणारी ही कोंबडी आणि मोराची पिल्ले खेळताना बागडताना दिसत आहे कोंबडीने आवाज दिल्याबरोबर ही पिल्लेही धावत तिच्याकडे जातात ही कोंबडी देखील आपल्या पिल्लां पिल्लांप्रमाणेच मोराच्या पिल्लांना जीव लावत असल्याने मिलेसूर मेरा तुम्हारा चे एक अनोखे नातं जडल्याचं पाहायला मिळतंय माझे नाव चंद्रकांत विश्राम गावित मी इथं वन मजूर म्हणून प्रमाणे म्हणून काम करतो इथे इथं जे निफाड वन उद्यान आहे इथं आमचे इशेफ निवाशे साहेब नेत्रे साहेब आरेफो यांनी आम्हाला नांदगावहून पाच अंडे मोराची आणून दिले होते तेव्हा आम्ही ते कोंबडी खाली दिले आणि त्या कोंबडीने सव्वा महिन्यामध्ये ते पिल्लं काढले पिल्लं काढल्यानंतर त्याची आम्ही तीन महिने जोपासना केली आणि ते आता पिल्लं मोठे झालेले आहेत झाली दरम्यान वनपाल भगवान जाधव चंद्रकांत गावीत सध्या ह्या पिल्लांची विशेष काळजी घेत आहेत तसेच या कलियुगातील कृष्ण यशोदेच्या मायेचं प्रेम बघण्यासाठी पर्यटक देखील आता गर्दी करत आहेत त्यामुळे आईपणाची महती सांगणाऱ्या कलियुगातील हे यशोदेचं चित्र तुमच्या आमच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी नक्कीच पुरेसा आहे विठ्ठल भाडमुखे न्यूज एटीन लोकमत नाशिक